ईद मध्ये तरावीची तुमची तेव्हा असते ना रमजान रमजान मध्ये तरावी टायमिंग वेगळा होतो. आता हे हा जो टायमिंग आहे ना ते सूर्योदय सूर्यास्त आणि हा चुकीचा इथं पद्धत अशी आहे की जो पहिला येईल तर रांगेत उभा राहायचं. इथं कोणाला मुकोली आला मोठा असं काय नाही असं काय नाही. तो ते पाठीमागे तर पाठीमागेच राहायचं. एक शिस्तबद्ध आहे आणि प्रत्येकाचे रकात ठरलेले आहेत. रकात म्हणजे आपण जे नतमस्तक शहराला होतो ते चार वेळ व्हायचं आहे. सकाळच्या वेळेस दोन वेळ व्हायचं आहे. त्याच्यानंतर चार वेळ व्हायचं आहे. पुन्हा चार वेळ व्हायचं आहे. मगरीबच्या नमाजला तीन वेळ व्हायचं आहे. पुन्हा चार वेळ व्हायचं आहे. हा जो टायमिंग जो आहे तो जगात सर्वभर सगळ्या मशिदीमध्ये सेम राहतो. फक्त त्यांच्या टायमिंग प्रमाणे फक्त टायमिंग बदलत बदलत आभारी चला. हे प्रत्येक ठिकाणचे घडे आहेत. हा हे आता हे तर टायमिंग आहे. असरचे टायमिंग लावलेले हे टायमिंग लावलेलं आहे. एखाद्याला जर लाईट जर गेला याच्यावरनं टायमिंग समजते की जमात किती वाजता उभी राहणार. आता ह्याच्या पहाटेची जी नमाज आहे ही पहाटेची नमाज आहे ती 15 मिनिटं अगोदर 20 मिनिटं अगोदर बांधून आणि 20 मिनिटांनंतर मग जमातचा टायमिंग म्हणजे एकत्र नमाज पाडायचा. त्याच्यानंतर अगोदर इंडिव्हिज्युअली पाडायचे. त्याच्यानंतर हे जर एक दहाचा टायमिंग एकला 5 मिनिटं असताना बांधवतो. 1:10 जमातीचा टायमिंग आहे. असरच्या नमाजीचं 4 इंच आहे. तो 4:05-15 मिनिटाचा तो फरक आहे. Amen.
शिकतात. आज कैबलवर निर्माण निवड आज पहिल्यांदाच आपण हा प्रोग्राम आपल्या समोर बांधवांना येऊन आपण मान्य केले. आता ते पहिल्याच विश्वरंग पुराण करून दाखवू शकतो त्या पद्धतीसाठी कुठे आहे. कुठेतरी कम्युनिकेशन आहे. तुम्ही आज त्या सगळ्यांच्या आहात आणि त्या गाव तिथे घेऊन आपल्याला सभागृहाने आमंत्रण केले. आपण आमच्या आमंत्रणाच्या मान करून पहिले जाता स्वागत करतो. आदरातून सगळ्यांनी स्वागत करतो. आता आपण मशीन पंचे आपण कार्यक्रम ठेवलेला आहोत त्यांच्यासाठी असं आहे की आमचे माधवी हेक्टरी मशीन काय आहे तिथं कुठल्या पद्धतीने नमाज पडली जाते तिथं व्यक्ती काय होतं त्याच्यासाठी आपल्याला सर्वांनी आमंत्रण केलं. आता तिथं सांगताना एक गोष्ट आली म्हणजे हजार काय हजारचे शक्य त्याची मिनिंग काय. पहिल्यांदा दोन चार जण अंधार अफवा अंधार अफवा अंधार अफवा म्हटले जाते आणि अंधार अकबर म्हणजे सर्वात मोठा तू सर्वश्रेष्ठ आहे तुझ्या शिवाय दुसरं कोण श्रेष्ठ नाही हे कवीने मला सांगितलेलं आहे. तुझ्यासारखा तू देव तुझं तुला कोणाचं नाही हेवण तुझ्यासारखा तुझं आहे तुझं कोण नाही आणि तुला कोणाचं हेवण नाही तसंच त्याची मिनिंग असते की आमचा वर्ग सर्वात मोठा आहे. त्याच्यानंतर अशोकंद एक आहे घटक सर्व प्रकारची जी प्रार्थना आहे त्याचा लाईफ तुम्हीच आहे. गांधीजी सर्व पूर्ण आम्ही वेगळ्या प्रार्थना करतो ही आम्ही निश्चित करतो. अशोकंद तू अन्नाचा रसूल होता पैगंबर आहे तुझे रसूल आहे त्याने मेसेज लोकांना द्यायचा आहे. क्षमता दूर करायची आहे विषमता दूर करायची आहे ही त्याने त्याने पैगंबर आहे तुझे हय्याच स्वरा अंजाळच करायची मिनिंग अशी आहे की तुम्ही नामाजेला या दोन अंजाळच फळा म्हणजे तुम्ही नामाजेला या अंजाळ फळा तुम्ही फळामध्ये भलाईकडे या तुम्ही तुमच्या भलाईकडे या अंजाळच फळा अयोध्ये काय आणि त्या हा करता अंजा तो मोठा आहे आणि आम्ही सगळे तुझे भक्त आहोत हा असा धर्म येईल. त्याच्यानंतर पैगंबराची शिकवण आहे पैगंबरांनी त्यावेळेस पैगंबर या जगामध्ये आले पैगंबरांना स्वतःला माहिती नव्हतं की पैगंबर होणार वयाच्या चाळीसच्या वर्षांवरची त्यांना नकोच मिळाली परंतु त्याच्या अगोदर अल्पस्थानामध्ये त्यांची पाहिजे त्यांचा जन्म अल्पस्थानामध्ये झाला त्यावेळेस अल्पस्थानामध्ये फार त्याचा होता त्याचा अशी होती की मुलीला दाखव तिला सर्वात अंत बरी द्यायचं आणि अत्यंत म्हणजे गावीपासून म्हणजे पृथ्वीने उभायच्या म्हणतात पृथ्वी वाईट नाही असं अपस्थान असं सगळं होतं आणि अशातला हा माणूस अत्यंत संतुलित होता त्याच्या लोकांचा विश्वास होता तो तिच्या गावी होता म्हणजे तो रामाज होता तो रामा व्यवस्थित करायचा लोकांची आमंत तेवढं जंगल होता लोकांची झळ व्यवस्थित ठेवायचं तर आम्ही म्हणत आम्ही म्हणजे आमंत्रा तो आमंत आलमास म्हणत वगैरे वगैरे गांधीचे सुवास होते गांधीचे होते ते अगोदर ईश्वराने जाहीर केल्यानंतर त्याला हवं होती आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने 23 वर्षात पुराण पूर्ण व्हायला 23 वर्ष लागली टप्प्याटप्प्याने 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 आणि त्याच्यानंतर वयाच्या 23 वर्षा म्हणजे पैगंबरांचा आज आपण ते सगळे आपण जमा केले तर त्याच्यानंतर शरीर और तुमचाच प्रश्न महाराष्ट्राचं उत्तर निघा नावाचा प्रश्न आहे. शरीयत हे कायदे जे आहेत हे शरीयत कायदे म्हणजे असे आहे हे त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या म्हणजे मात्र दिवसापासून नगाच्या पायात तुम्ही तुमच्या पद्धतीने वागायचं शेतकऱ्याचं तुमचं वाटत कसं वागायचं आहे मुलांना वडिलांचं कसं वागायचं वडिलांनी मुलांचं कसं वागायला वागायचं आहे. आता थोडस त्याच्यामध्ये आहे चार त्याच्यामध्ये ज्यावर चार पायकांचा प्रश्न ज्यावेळेस जिहाद म्हणजे काय जिहाद म्हणजे श्री रामचंद्रांची युद्ध रामचंद्र युद्ध त्या लढाईची सत्य असत
शूटिंग करूटिंग कर बटन है ना ये चालू है ना आता नहीं पूरा यूजर दिया था अच्छा ऐसा नहीं करा अरे ओ तुम्हीच या ओ शूटिंग भाग आहे आपण गलतीचा भाग आहे पण एखाद्याला सामाजिक मीटिंग वगैरे येण्यासाठी
हा विभाग ठेवले इमामाच्या पाठीमागे मग त्यांच्या आदेशाप्रमाणे नमाज अदा करायचे. हे या पुढे हे मेंबर आहे. इथं जुम्माच्या दिवशी खुतबा होता शुक्रवारी इथे खुतबा केला जातो आणि त्याच्यानंतर इथं नमाज अदा केली जाते. हा नमाजाचा सगळा टायमिंग बोर्ड आहे. हा टायमिंग सकाळच्या नमाजीचा टाईम आहे 5:40, दुपारच्या टायमाचा टायमा 1:10, असं आता 4 नमाज झाली त्याचं 4:15, मगरीब म्हणजे सूर्यास्तानंतर 3:56 आणि ईशा रात्री 8:20. ईदमध्ये तारावीची तुमची तेव्हा असते ना रमजानमध्ये तारावी टायमिंग वेगळा होतो. आता हे हा जो टायमिंग आहे ना मग ते सूर्याउदय आणि सूर्यास्त याच्यात आणि हा उचितीचा सगळा हॉल आहे. इथं पद्धत अशी आहे की जो पहिला येईल तर आगत उभं राहायचं. इथं कोणाला मुखोली आला अध्यक्ष आला असा काय नाही. तो पाठीमागून पाठीमागच राहायचं. खूप शिस्त बघत आहे आणि प्रत्येकाचे रकात ठरलेले रकातमध्ये आपण ते नतमस्तक शिवायला होतो ते 4 व्हायचं आहे. सकाळच्या वेळेस 2 व्हायचं आहे. त्याच्यानंतर 4 व्हायचं आहे. पुन्हा 4 व्हायचं आहे. मगरीबच्या नमाजात 3 व्हायचं आहे. पुन्हा 4 व्हायचं आहे. हा जो टायमिंग जो आहे तो जगात सर्वभर आहे. सगळ्या मशिदीमध्ये सेम आहे. फक्त त्यांच्या टायमिंगप्रमाणे फक्त टायमिंग रद्द करणार. असं ते टायमिंग लावली हे टायमिंग लावली. एखाद्याला जर दाय जर गेला तर याच्यावरनं टायमिंग समजते की जमात किती वाजता उभी राहणार. आता ह्याच्या पहाटेची जी नमाज आहे ही हे पहाटेची नमाज आहे ती 20 मिनटं अगोदर मागवून आणि 20 मिनटानंतर मग जमातचा टाईम म्हणजे एकत्र नमाज पाडायचं. त्याच्यानंतर अगोदर इंडिव्हिज्युअल लिव्हिंग पाडायचं. त्याच्यानंतर हे जर एक जाता एकला 5 मिनटं असताना मांग होती 1:10 जमातीचा टाईम असं ते नमाजीचं 4 मिनिट आहे. तर 4:05 15 मिनटाचा तो फरक आहे. त्याच्या जेवण करण्यासाठी हे किचन रूम आहे. गॅस वगैरेची सगळी व्यवस्था केली. त्याच्या साईडला टॉयलेट बाथरूम त्याची व्यवस्था केली. हे किचन आहे. या ओके एखाद्या मुस्लिम समाजाने सगळ्या धर्माच्या माणसाला
त्यावेळी गाव खूप शुद्ध आहे, तिथून पाणी काढण्यात येणार पण प्रेम मिळेल तुम्हाला.
आणि मास्टर कोकणात नोकरी करायचं आहे तर फायदा आहे की मास्टर भरपूर त्रास होणार नाही. आज कोकणात दुसऱ्या जवळपास 12 इथे मला वाटतं 100 सीएम तिथं भयानक काम आहे. इथं शांतच आहे, आपलं पोलीस कट्ट खूप शांत आणि आरामाचं नोकरी पार कमी मिळालं तिथे मस्त दोन महिने वर्ष काय एकदम आरामदायक काय त्रास होणार नाही. लिडर सगळे चांगले कधीच काय होणार नाही आणि एकत्र कधीच काही छोटा मोठा इश्यू झाला तरी बापू छोटे होते गुंडाबाई मला वाटतं आपले काळजी असे भरपूर लोक आहेत. कधी असा इश्यू येते एकच सुट्टीची घटना झाली होती ती सगळे विसरलेले आहेत आणि ते एक वाईट गोष्ट नंतर आपण जसे त्यांनी सांगायचं की आता इज ग्रेट गॉड इज ग्रेट ऑलमाइटी आहे तुम्ही माझी सुरुवात केली जाते की परमेश्वर तू सगळ्यात उच्च असतो म्हणतात तो परमेश्वर कोणता आहे तो भावना असेल तो भगवान असतो भगवान जिजर असेल तर तो ग्रेट आहे त्याच्या आशीर्वादाने दाखवत असं लोका कळू जाऊ दे वर्षभर वर्ष आपलं शिकू जाऊ दे तुमच्यासारखी माणसं तुमच्यासारखं ग्रेटर मी आणि दादा मागे उतरलो होतो. त्याचं रिझन कारण असं आहे की आम्ही इथेच पाहिजे आम्हाला म्हणजे चांगली माहिती आहे फक्त आमचा एरिया फक्त डेव्हलप झालाय तर खालचा पूर्ण एरिया आम्ही इथंच खेळतो आणि आमच्यासाठी काय ते नवीन नव्हतं. दुसरी गोष्ट गुलजारबाईबद्दल गुलजारबाई स्वतः मुंबईला आले शाळेत असताना आमच्यासाठी जे काही म्हणजे ज्यांच्यासारखं आम्हाला बघायचं आहे त्यांचा म्हणजे गुलजारबाई गुलजारबाईचा मुलगा खाली हा माझा वाईट एकदम क्लिअर बरोबर आणि काकांकडून जे काही भेटेल ते जास्त करायचं घ्यायचा प्रयत्न केला त्याचा फायदा सुद्धा झाला. बऱ्याच वेळा काम करताना सुद्धा फायदा झाला. गुलाब बाराचं मला विशेष नेहमीच वाटत राहिलंय की त्यांच्या लँग्वेजवर असलेलं प्रभुत्व कुठच्या लँग्वेजमध्ये ते जेव्हा बोलतात तेव्हा त्या लँग्वेजचं त्यांचं जे काही क्लिअर आहे त्याच्याबद्दल भारी वाटतं. आपल्या कोकणामध्ये म्हणजे मी जवळजवळ बरीच वर्ष पूर्ण जगात फिरतोय कॅडेटपासून स्टार्ट केलं होतं मर्चंट नेव्हीमध्ये आता मी मास्टर मरीनर कॅप्टन या रँकवर आहे. माझं स्पेशलायझेशन ऑइल टँकरमध्ये प्रोडक्ट केमिकल क्रूड ऑइल टँकर याच्यामध्ये आम्ही ट्रेन करतो. मॅक्सिमम टाईम हा गल्फ कंट्रीजमध्ये जात होता त्यामुळे हिंदू मुस्लिम हे फार बघितले प्रत्येक रिजनमधली माणसं बघितली. आपल्या कोकणातली माणसं कोकणातल्या हिंदू असतील किंवा कोकणातला मुस्लिम असं बघितलं त्याची जे डायरेक्शन ते आपलं वेगळं आहे रिजन आहे माहिती पण वेगळं आहे. याचं उदाहरण मी सांगितलं मी रवी मध्ये होतो रवी आपला मक्कापासून खूप जवळ आहे साऊथ कोकणामध्ये आणि मला अँकरवर असतं माझ्याकडे बऱ्याच वेळा खूप बिझी शेड्यूल असतं त्यामुळे 8 दिवसाचा टाईम होता आणि मी माझा असं होतं की मला मक्का बघायचंच आहे. मी खूप ट्राय केलं म्हणजे एवढी टायमात ट्राय की मला बघायचंच आहे पण मला माहिती आहे तिथे इकडून आला नाही फायनली जो एजंट होता ज्याच्याबरोबर मी कम्युनिकेशनमध्ये होतो त्याने मला विचारलं की सर तुम्ही आज 7वा दिवस आहे कंटिन्युअस तुम्ही मी 11 वर्षात